नमस्कार, मोना टेलिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम चंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। फुलंब्री तालुक्यातील वावना, बाबरा, निधुना, बोदेगाव आदी परिसरामध्ये झाला जोरदार पाऊस, नदी नाल्यांना पूर, तर अनेक ठिकाणी रस्त्याचं झालं नुकसान। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे पाणी टंचाईमुळे त्रस्त झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला लावलं कुलूप। भोकरदन येथे हाजी मिर्झा अजीज बेग यांच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न। सिल्लोड येथील प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट संदीप ढाकरे यांचा वाढदिवस सोमवार रोजी मोना टेलिव्हिजन कार्यालयामध्ये शुभेच्छापर कार्यक्रमाने उत्साहात साजरा। आणि सर्वत्र पाऊस पडत असताना सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरकसह इतरही काही गाव परिसरांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही, पेरणीची कामे खोळंबली। फुलंब्री तालुक्यातील वावना, बाबरा, निधुना, बोदेगाव आदी परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी रस्त्यांचंही नुकसान झालंय। फुलंब्री तालुक्यातील वावना, बाबरा, निधुना, बोदेगाव परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसानं नदी नाले एक झाले आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून जोरदार पाऊस होत असल्यानं अनेक शेतकरी आपल्या शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न करत असतानाच याच परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी लागवड करताना दिसत आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसापासून सततधार पावसामुळं अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे, तर अनेक शेतकरी वापसा होत नसल्यानं हतबल झाल्याचं चित्र आहे। त्यातच वावना गावानजीक असलेल्या पुलाला भगदाड पडलं आहे। बाबरा आणि धुणा रोडवरील पुलाच्या बाजूचा भराव वाहून गेल्यानं पुलाला मोठं भगदाड पडलं आहे। तर बोदेगाव खुर्द व बोदेगाव बुद्रुक या गावांना जोडणारा सिमेंट पूल उखडल्यानं मोठ्या वाहनांना धोका निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। सदरील ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांनी भेट देत सदरील पुलाची झालेली अवस्था पाहून या पुलांना लवकरच दुरुस्त करावा लागेल आणि संबंधित विभागाशी चर्चा करून येथील पूल लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल असं सांगितलंय। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे पाणी टंचाईमुळे त्रस्त होऊन ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सोमवार रोजी कुलूप लावला। सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी पाणी टंचाईचा सामना करता करता मेटाकुटीला येऊन शेवटी कुलूप लावलंय। गावाला पाणी पुरवठ्यासाठी 28 लाख रुपये येऊन सुद्धा गावात पाण्याचा ठणठणाट आहे। अकार्यक्षम ठरलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाला बसस्थानकावरून ओमिनी गाडीमध्ये एक भलं मोठं कुलूप ठेवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वाजत गाजत नेऊन कुलूप लावण्यात आलं। उंडणगाव येथे खेळणा प्रकल्पातून गावाला पाणीपुरवठा होतो, मात्र प्रकल्पात यावर्षी पाणी नसल्यानं उंडणगाव येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। त्याच प्रकल्पात एक विहीर खोदलेली आहे, त्या विहिरीत मुबलक पाणी असून सुद्धा पाणीपुरवठा व्यवस्थित करता आला नाही। काही ग्रामपंचायत सदस्यांच्या मनमानीपणामुळे गावाला पाणी मिळालं नाही। शासनाने 28 लाख रुपये व ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगातून 2 लाख असे 30 लाख रुपये मंजूर करून ही गावाला पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावं लागलं। या पाणी पुरवठा योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे। ठेकेदार व ग्रामपंचायत यांनी संगनमत करून लाखो रुपयाची योजना पाण्यात मिळवून टाकली। सोमवारी सकाळी गावातील संपूर्ण नागरिक हे गावातील बाजारपेठ भागामध्ये स्वयंस्फूर्तीने जमा झाले होते। वाजत गाजत हे कुलूप मिरवणूक काढण्यात येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेण्यात आलं। त्यानंतर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक हे ग्रामपंचायत कार्यालयात बसून होते। कुलूप लावणार म्हणून त्यांना बाहेर येण्यास सांगितलं, पण ते काही ऐकत नव्हते। त्यांना 15 मिनिटे बाहेर निघण्यासाठी देण्यात आली, नसता कुंडून कुलूप लावणार असं सांगताच पटापट ते बाहेर निघाले। त्यानंतर कुलूप लावण्यात आलं। ग्रामसेवक यांना 4 जुलैपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करावा, नसता सरपंच, उपसरपंच याचे राजीनामे मागण्यासाठी साखळी उपोषण करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आलाय। वृत्तप्रतिनिधी रघुनाथ सावळे, उंडणगाव। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बसस्थानकावर खासगी वाहनांसह मुकाड जनावरांचा सुळसुळाट झाल्यानं एसटी चालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। गेल्या कित्येक दिवसापासून सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा बसस्थानकावर खासगी वाहनांसह मुकाड जनावरांचा देखील सुळसुळाट वाढला असून त्याचा त्रास एसटी बस चालक व प्रवाशांना सहन करावा लागतोय। प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुकाड जनावरांसह बसस्थानकावर उभ्या असलेल्या खासगी वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। घाटनांद्रा हे गाव तालुक्यात सर्वात मोठं व जिल्ह्यात शेवटचं गाव म्हणून ओळखलं जातं। सध्या येथील बसस्थानकावर मुकाट जनावरांनी व खासगी वाहनधारकांनी मोठी दहशत निर्माण केली असून या दोघांचीही बसस्थानकावर गेल्या कित्येक दिवसापासून मोठ्या प्रमाणात वावर वाढला असल्यानं प्रवासी व एसटी बस चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सकाळीची जनावरे बसस्थानकाच्या मधोमध आपलं बसस्थान मांडत असल्यानं एसटी बस चालकांना बस वळवण्यास मोठी कसरत करावी लागते।
तसेच जनावरांसोबतच खाजगी लोडिंग रिक्षा अॅपे मेनिडोर काळी पिवळी ट्रॅक्स टेम्पो ट्रक ही वाहने देखील बसस्थानकाच्या मधोमध उभी राहत असल्यानं बस आणण्यास व नेण्यासाठी चालकांना रस्त्यावरच 5-10 मिनिटं तात्काळ उभं राहावं लागतं. त्यामुळे गाडी वळवताना प्रवासी मध्येच उतरून जात असल्यानं बस वळवत असताना एखाद्या प्रवाशाचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बसस्थानक 3 तालुक्यांच्या सीमेवर येत असल्यानं व तालुक्यातील सर्वात मोठं गाव असल्यानं या बसस्थानकावर प्रवाशांसह व्यापारी व्यावसायिकांची औरंगाबाद सिल्लोड पाचोरा जळगाव आदी ठिकाणी जाणाऱ्या एसटी बसेसची सतत मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. प्रवासी बसस्थानकावर उभे राहिल्यास रस्त्यावर फिरणारी मुकाट जनावरे लागलीच पिशवीत तोंड खुपसून त्यात असलेले खाद्यपदार्थ फस्त करतात. हे नित्याचंच होऊन बसल्यानं बस चालक वाहक व प्रवासी या मुकाट जनावरांमुळे आणि खाजगी वाहनांमुळे त्रस्त झाली आहेत. वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा. भोकरदन येथे हाजी मिर्झा अजीज बेग यांच्या वतीनं आयोजित ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. भोकरदन येथे हाजी मिर्झा अजीज बेग यांच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रम संपन्न झाला. भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा भुसार मालाचे प्रतिष्ठित व्यापारी हाजी मिर्झा अजीज बेग यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रविवार 24 जून रोजी त्यांच्या निवासस्थानी ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदरील कार्यक्रमाला आमदार संतोष दानवे यांच्यासह मुकेश चिने, बाजार समितीचे संचालक इम्रान पठाण, भाजप शहराध्यक्ष सतीश रोकडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम मंजूर बेग यांनी आमदार संतोष दानवे यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह उपस्थितांनी शिरखुर्म्याचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी अख्तर हाजी, सलमान हाजी, कयूम बेग, महबूब बेग, नफीस सिद्दीकी, इन्झाम सिद्दीकी, सय्यद मुजीब, शेख मुख्तार, रईस कादरी, तेजासिंग पाटील, श्री आहेर, मधुकर साबळे, बाबू सिद्दीकी आदींसह सर्व धर्मीय समाजबांधव उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन. सिल्लोड येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संदीप ढाकरे यांचा वाढदिवस सोमवार रोजी मोना नेटविजन कार्यालयामध्ये शुभेच्छापर कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सिल्लोड येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट संदीप ढाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिवसभरात त्यांच्या चाहत्यांनी सोमवार रोजी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत त्यांचे हितचिंतक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात येत होते. सायंकाळी त्यांच्या कार्यालयामध्ये वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी किशोरलाल ढाकरे, मोना नेटविजनचे संचालक प्रदीप ढाकरे, डॉक्टर अनिल साळवे, श्री सोळुंके, प्रभाकर पारधे, डॉक्टर वीरेंद्र छलवार, ॲडव्होकेट सचिन ढाकरे, ॲडव्होकेट मुदस्सर पठाण, अनिल साबळे, मिलिंद दांडगे, गजानन सोनवणे, शेख सुभान, अंकुश कव्हाणे, सतीश रोडकर, नितीन पाखरे, प्रमोद पांडे, कौतिक सोनवणे, श्रीराम लद्दड आदींसह मित्रपरिवाराची उपस्थिती होती. दरम्यान राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनीही ढाकरे यांना शुभेच्छा दिल्या. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सर्वत्र पाऊस पडत असताना सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरकसह इतरही काही गावं परिसरामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडत नसल्यानं पेरणीची कामे खोळंबली आहेत. सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरकसह अनेक गाव परिसरामध्ये पावसाने चकवा देणं सुरू केल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय. अर्ध्या अर्ध्या किलोमीटरवर पावसाचा जोर कमी अधिक होत असल्याचं चित्र आहे. पेरणीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्यामुळे पेरणी करावी की नाही असा दुजाभाव शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालाय. गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळं आणि हवामान खात्यानं यावर्षी पावसाचा अंदाज चांगला सांगितल्यामुळं दिलासा मिळाला होता. मात्र मृग नक्षत्र पूर्ण कोरडं गेलं आणि आद्रा नक्षत्र सुरू होऊन 3 ते 4 दिवस झालेत. ढगाळ वातावरण तयार होऊन कुठेतरी रिमझिम पाऊस पडतो ते पेरणीला पुरेसा नाही. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले मात्र पेरणी करावी की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आजूबाजूला पाऊस पडतोय हे लक्षात घेऊन आपल्याही परिसरावर पाऊस पडेल असं म्हणून पेरणी सुरू केली, मात्र या पेरण्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. वृत्तप्रतिनिधी पराजी वाटोळे, जीवरक टाकळी. शेवटी पुन्हा एकदा इकडे जर आजच्या 8 ठळक घडामोडींवर. फुलंब्री तालुक्यातील वावना, बाबरा, निधुना, बोदेगाव आदी परिसरामध्ये झाला जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर तर अनेक ठिकाणी रस्त्याचं झालं नुकसान. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे पाणी टंचाईमुळे त्रस्त झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला लावलं कुलूप. भोकरदन येथे हाजी मिर्झा अजीज बेग यांच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न. सिल्लोड येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संदीप ढाकरे यांचा वाढदिवस सोमवार रोजी मोना नेटविजन कार्यालयामध्ये शुभेच्छापर कार्यक्रमाने उत्साहात साजरा.
आणि सर्वत्र पाऊस पडत असताना सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरकसह इतरही काही गाव परिसरांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस नाही, पेरणीची कामे खोळंबली. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.